मित्रांनो, मी सुरेश वराडे साकार एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय. आपला जो कोडिंग रिकॉर्डिंगचा जो टॉपिक चालू आहे त्याचा आज लास्ट डे 5 डे जो आहे शेवटचा दिवस आज आपण कोडिंग रिकॉर्डिंग मधला जो लास्ट टाइप आहे कंडिशनल कोडिंग रिकॉर्डिंग आज आपण कव्हर करणार आहोत. याच्या अगोदर जो आहे ते आपण सेंटेन्स टू सेंटेन्स कोडिंग रिकॉर्डिंग, नंतर नंबर कोडिंग रिकॉर्डिंग, नंतर अल्फानिमेरिक कोडिंग रिकॉर्डिंग, नंतर न्यू पॅटर्न कोडिंग रिकॉर्डिंग एवढे टाइप आपण आतापर्यंत बघितलेले आहे आणि आज जो आहे तो कंडिशनल कोडिंग रिकॉर्डिंग हा जो टाइप आहे तो बघणार आहोत. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं होतं की परीक्षेला या 5 टाइप पैकी कोणताही टाइप विचारू शकतात, त्यामुळे हे जे की प्रॅक्टिस करत असताना असं गृहीत धरायचं नाही की आपल्याला हाच प्रॉब्लेम परीक्षेला येणार आहे किंवा सेंटेन्स टू सेंटेन्स कोडिंग रिकॉर्डिंग येणार आहे किंवा अल्फान्यूमेरिक येणारच आहे कंडिशनल कोडिंग रिकॉर्डिंग येणार आहे असं गृहित धरायचंय की यापैकी कोणताही प्रॉब्लेम आपल्याला परीक्षेला येऊ शकतो या दृष्टीने आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे मित्रांनो. बरोबर आहे. मग कंडिशनल कोडिंग डिकोडिंग म्हणजे काय, कंडिशनल कोडिंग डिकोडिंग म्हणजे काय ते समजून घ्या अगोदर. आता कंडिशनल कोडिंग डिकोडिंग म्हणजे यामध्ये एका लाईन मध्ये लेटर दिलेले असतात किंवा नंबर दिलेले असतात, त्याला सिम्बॉलने किंवा नंबरने काय केलेलं असतं, कोड केलेलं असतं आणि त्याच्या खाली 3 ते 4 कंडिशन दिलेल्या असतात किंवा 2 कंडिशन दिलेल्या असतात, मॅक्झिमम 4 किंवा मिनिमम 2 कंडिशन, आणि त्या कंडिशन नुसार तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन विचारलेले असतात आणि ते 5 क्वेश्चन तुम्हाला त्या कंडिशन रीड करून कोणती कंडिशन तिथे अप्रोप्रिएट बसते त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, त्याला कोड करायचं आहे. एकदम सोपा टाईप आहे, परंतु खूप सारे विद्यार्थी काय करतात कि त्या कंडिशन बघूनच घाबरून जातात, 4 ते 5 किंवा 3 किंवा 2 कंडिशन कि असा कोणता प्रकार परीक्षेमध्ये आलेला आहे. एकदम सोपा प्रकार आहे, 2 ते 3 मिनिटात तुम्ही 5 पैकी 5 मार्क घेऊ शकता. फक्त एकदा कंडिशन समजून घे, कंडिशन कशा पद्धतीने त्यांनी दिलेल्या आहे, कंडिशन बघून घाबरून जायचं नाही. सोपा प्रकार आहे, त्यामुळे याला लेफ्ट करायचं नाही परीक्षेमध्ये. 2 मिनिटात तुम्ही 5 पैकी 5 मार्क घेऊ शकता. आता याचं जे वेटेज आहे कंडिशनल कोडिंग डिकोडिंगचं, हे जास्तीत जास्त क्लिरिकल लेवलला विचारलं जातं, प्री किंवा मेन्सला विचारलं जातं. मागे एसबीआय क्लर्कची मेन झाली होती त्यामध्ये सुद्धा विचारला होता 5 मार्काला. आणि प्रीला तर हा जो टाईप आहे आवडता टाईप आहे आयबीपीएस वाल्यांचा, जास्तीत जास्त पदे जास्तीत जास्त वेळेस हा कंडिशनल कोडिंग डिकोडिंग हा जो प्रकार आहे तो विचारला गेलेला आहे परीक्षेमध्ये. त्यामुळे आज आपण जो सुरुवात करणार आहे ज्या टॉपिकला तो आहे कंडिशनल कोडिंग डिकोडिंग तर चला मग आज सुरू करूया आपण कंडिशनल कोडिंग डिकोडिंग. एकदम सोपा प्रकार आहे, 1 बाय 1 आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत जाऊ आणि तुमचा कन्सेप्ट जो आहे ते क्लिअर करत जाऊ. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे समोर, इकडे जेव्हा सॉल्व्ह करत असेल तेव्हा पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, कारण रिझनिंग हा सब्जेक्ट असा आहे कि जोपर्यंत जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल समजा क्वेश्चन परीक्षेला किंवा इथे प्रॅक्टिस करत असताना त्याला 100% कॉन्सन्ट्रेशन पाहिजे तेव्हा तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकता. असं नाहीये की इथे तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकत नाही, म्हणून इथे पैकीच्या पैकी मार्क्स सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर चला आज सुरू करूया आपण कंडिशनल कोडिंग डिकोडिंग. ओके, आता मित्रांनो तुमच्या समोर क्वेश्चन दिलेला आहे, तो क्वेश्चन तुम्हाला रीड करायचा आहे. ओके, आता तो क्वेश्चन दिलेला आहे इन Each of the following below is a given group of letters followed by 4 combinations of digits symbols. You have to find out which of the combination correctly represent the group of letters based on the following coding system and mark the number of that combination as the answer. Okay. Nantar if none of the 4 combination correctly represent the group of the letters, mark as your answer none of these. Okay. त्यांनी काय सांगितलंय तुम्हाला, जे काही ग्रुप दिलेले आहे लेटरचे ग्रुप दिलेले आहे त्यामध्ये डिजिट सिम्बॉल इन्क्लूड असतील, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे कोणतं कॉम्बिनेशन करेक्ट आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. जर एक सुद्धा करेक्ट नाहीये, समजा कोणतंच कॉम्बिनेशन करेक्ट नाहीये, तर तुम्हाला आन्सर कोणतं द्यायचं आहे, नन ऑफ दिस. आता खाली तुम्हाला लेटर्स आणि डिजिट सिम्बॉल हे जरा अंधक दिसत असेल, थोडं काय झालेलं आहे ते इमेज घेतलेली आहे त्यामुळे जरा थोडं व्यवस्थित स्पष्ट नसेल दिसेल, परंतु समजून घ्या. ठीक आहे, आता लेटर दिलेले आहे तर लेटरला खाली कोड केलेला आहे डिजिट किंवा सिम्बॉलने. आता टी जो आहे टीला कॉपीराइट न कोड केलेला आहे, जी जो आहे त्याला हॅश न कोड केलेला आहे, ई ला पर्सेंटेज न कोड केलेला आहे, एल ला 9 न कोड केलेला आहे, पी ने पी ला 7 न कोड केलेला आहे, नंतर आय जो आहे त्याला 3 ने कोड केलेला आहे. मी तुम्हाला कोड सांगतोय, सी ला स्टार न कोड केलेला आहे, बी ला, नंतर
बी जो आहे त्याला डॉलर न कोड केलेला आहे, आर जो आहे त्याला वन न कोड केलेला आहे, नंतर ए जो आहे त्याला एट न कोड केलेला आहे, नंतर क्यू जो आहे त्याला टू ने कोड केलेला आहे, नंतर एम जो आहे त्याला सिक्स ने कोड केलेला आहे, नंतर यू जो आहे त्याला फोर न कोड केलेला आहे, ऍट द रेट जो आहे त्याला सॉरी एच जो आहे त्याला ऍट द रेट न कोड केलेला आहे, जे जो आहे तो फाईव्ह न कोड केलेला आहे. आता हे जे लेटर आहे ह्या लेटरचे ओरिजिनल कोड तुम्हाला दिलेले आहे सिम्बॉल किंवा डिजिटने, परंतु तुम्हाला क्वेश्चन विचारताना काय करतील ते कंडिशन टाकतील एक किंवा दोन किंवा तीन किंवा चार, आणि त्या कंडिशन नुसार तुम्हाला काय करायचं आहे त्या क्वेश्चनचा आन्सर द्यायचं आहे. बघा मग आता इथे क्वेश्चनला सुरुवात करत असताना क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा मित्रांनो समोर लक्ष द्या, एकदम सोपा आहे मित्रांनो, टेन्शन घ्यायचं नाही, फक्त लक्ष द्यायचं आहे समोर, बरोबर आहे. आता पहिली कंडिशन समजून घ्या, पहिले कंडिशन समजलो, कंडिशन जर समजले नाही तर तुम्हाला आन्सर देता येणार नाही. पहिले कंडिशन रीड करून घ्या व्यवस्थित, आणि कंडिशन रीड केल्यानंतरच क्वेश्चनला हात लावा, नाही तर कंडिशन रीड न करता क्वेश्चन सॉल्व्ह केला तर काय होईल, आन्सर तुमचं रॉंग येईल. ओके तर चला कंडिशन समजून घ्या. पहिली कंडिशन तुमच्या समोर दिलेली आहे, समोर लक्ष द्या, ही पहिली कंडिशन आहे. इथे पहिली कंडिशन तुम्हाला दिलेली आहे, त्यांनी सांगितलं इफ बोथ, जर जर इफ बोथ फर्स्ट अँड लास्ट लेटर, फर्स्ट आणि लास्ट लेटर, लास्ट लेटर म्हणजे काय, अल्फाबेट. ओके त्यांनी सांगितलं काय, इफ फर्स्ट अँड लास्ट लेटर जे आहे जे ग्रुप मध्ये दिलेलं, आता हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे समजा कोणता हा. ओके त्यांनी सांगितलं इफ बोथ फर्स्ट अँड द लास्ट लेटर ऑफ द ग्रुप, जो ग्रुपचा जो क्वेश्चन विचारला आहे त्या ग्रुप मध्ये फर्स्ट आणि लास्ट लेटर जर वावेल असेल, काय वावेल तुम्हाला माहिती आहे, ए ई आय ओ आणि यू, हे काय झाले मित्रांनो वावेल. टोटल 26 अल्फाबेट आहे इंग्लिश मध्ये, त्यापैकी 5 काय आहे वावेल आहे, आणि 21 जे आहे ते काय कंसोनंट आहे. हे बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे सॉल्व्ह करत असताना, नाहीतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हे पण माहिती नसतं वावेल कोणते आणि कंसोनंट कोणते, त्यामुळे खूप सारे विद्यार्थी काय होतात इथे मिस्टेक करतात आणि हातचे जे इझी मार्क आहेत ते काय करतात सोडून देतात. त्याकरता हे पहिले बेसिक गोष्टी समजून घ्या की वावेल कोणते आहे आणि कंसोनंट कोणते आहे. ओके तर वावेल जे आहे हे 5 वावेल आहे, ए ई आय ओ यू. ठीक आहे, काही लोकांना नाही माहिती राहत कारण कालांतराने कसं असतं आपल्या शिक्षणात गॅप पडतो किंवा या गोष्टी ज्या आहेत त्या आपण विसरलेलो असतो ग्रॅज्युएशन होईपर्यंत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन होईपर्यंत. त्याकरता पुन्हा एक उजळणी म्हणून मी तुम्हाला काय करतोय रिपीट करतो, वावेल कोणते आहे आणि कंसोनंट कोणते आहे. ओके ए ई आय ओ यू वावेल आणि ऑर्डर 21 जे आहे ते आहे कंसोनंट्स. ओके तर पहिली कंडिशन काय म्हणते बघा, बोथ फर्स्ट अँड लास्ट लेटर. ओके जर पहिला लेटर वावेल आहे आणि लास्ट लेटर सुद्धा वावेल आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, इंटरचेंज करायचं आहे. काय करायचं आहे, त्यांचा कोड जो आहे मित्रांनो त्यांचा कोड इंटरचेंज करायचा आहे. पहिल्या लेटरचा कोड जो आहे तो लास्ट लेटरला द्यायचा आहे आणि लास्ट लेटरचा कोड जो आहे तो फर्स्ट लेटरला द्यायचा आहे, याला म्हणायचं इंटरचेंज. मग कोड कोणते, इकडे ओरिजिनल जे कोड आहे दिलेले तुम्हाला हे टीचा कोड कॉपीराइट, जीचा कोड हॅश, हे जे कोड आहे फर्स्ट लेटरचा आणि लास्ट लेटरचा ते काय करायचं आहे तुम्हाला इंटरचेंज करायचं आहे. ओके मग बघा आता पहिला वावेल आहे का, बघा त्यांनी काय सांगितलं फर्स्ट अँड लास्ट लेटर ग्रुप ऑफ आर वावेल. आता ही वावेल आहे परंतु लास्ट लेटर वावेल आहे का, नाही. मग पहिली कंडिशन आपल्याला चालेल का, नाही चालत, बरोबर आहे, सोडून द्या. नेक्स्ट कंडिशन जी आहे ती पुढची चेक करा, सेकंड नंबर, इफ द फर्स्ट लेटर इज अ कंसोनंट, त्यांचं काय म्हणणं आहे फर्स्ट लेटर कंसोनंट असेल. ओके फर्स्ट लेटर कंसोनंट म्हणजे पहिला लेटर कंसोनंट पाहिजे, म्हणजे ए ई आय ओ सोडून आपल्याला पहिला लेटर काय पाहिजे, अदर अल्फाबेट पाहिजे. आणि दुसरं काय म्हणताय, लास्ट लेटर इज वावेल, लास्ट लेटर वावेल, लास्ट लेटर जर पहिला लेटर कंसोनंट आणि लास्ट लेटर वावेल असेल तर तुम्हाला काय करायचंय, बोथ आर टू बी कोडेड एज अ कोड फॉर द कंसोनंट. तर दोघाला सुद्धा फर्स्टला आणि लास्टला तुम्हाला कशाने कोड करायचं आहे, लास्ट वर्ड लास्ट जो इलिमेंट आहे त्याच्या कोडने कोड करायचं आहे. मग आहे का इथे पहिला कंसोनंट आहे का, नाही, इथे सुद्धा काय आहे वावेल आहे. मग आता इथे वावेल आहे, पहिली पण कंडिशन मी रीड केलेली आहे, दुसरी पण कंडिशन रीड केलेली आहे,
परंतु मला कोणतीच कंडिशन इथे अप्रोप्रिएट फिट करता आलेली नाहीये. मग अशा वेळेस कोड कसं करायचं, जे दिलेला क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचा आन्सर कसं काढायचं, ऍज इट इज घ्यायचं आहे जे तुम्हाला कोड दिलेला आहे, टीचा जीचा नंतर ईचा नंतर एलचा नंतर पीचा नंतर आयचा नंतर सीचा जो कोड दिलेला आहे, ज्या लेटरचा जो कोड दिलेला आहे तोच कोड घ्यायचा आहे. मग शॉर्टकट कसं सॉल्व्ह करायचा त्याला, बघा पहिल्या लेटरचा कोड घ्यायचा आणि लास्ट लेटरचा कोड घ्यायचा, त्याच्यानुसारच तुम्ही आन्सर देऊ शकता विदिन सेकंदामध्ये एकदा तुम्हाला कंडिशन समजून घेतल्या नंतर. ओके, आता बघा ईचा जो कोड आहे ओरिजिनल कोणता आहे, परसेंटेज, बरोबर आहे, परसेंटेज तुम्हाला इथे पाहिजे. आणि टीचा जो कोड आहे टीचा कोणता आहे, कॉपीराइट. ओके, आता फर्स्ट सुरुवात जी आहे ती परसेंटेज न झाली पाहिजे आणि एंड जो आहे तो कॉपीराइट न झाला पाहिजे. मग इथे पहिलं ऑप्शन आहे, दुसरं ऑप्शन सुद्धा आहे, तिसरं ऑप्शन सुद्धा आहे, नंतर चौथा ऑप्शन आहे का, नाही. मग नन ऑफ दिस बाकी आहे आणि तीन ऑप्शन तुमच्याकडे बाकी आहे. चेक करतो मग मी इथे. आता सेकंड आर चा कोड जो आहे तो कोणता आहे, बघा वन आहे. नंतर एच जो आहे याचा कोड कोणता आहे, कारण इथे तीन ऑप्शन तुमच्याकडे आहे, तीन ऑप्शन पैकी तुम्हाला एकच आन्सर द्यायचा आहे. आता तीनही ऑप्शन सारखे दिसत आहे मला, मग मी चेक करत चालतो. याचा कोड कोणता आहे, ऍट द रेट. मग ऍट द रेट इथे सुद्धा आहे. नंतर एम चा कोड जो आहे, एमचा कोड कोणता दिलेला आहे तुम्हाला, सिक्स, इथे सुद्धा आहे. आणि बी चा जो आहे, बी चा कोड कोणता दिलेला आहे, डॉलर आहे. मग ई चा परसेंटेज पाहिजे होता, आर चा वन पाहिजे होता, एच चा ऍट द रेट पाहिजे होता, बी चा जो आहे तो डॉलर पाहिजे होता, एम चा सिक्स पाहिजे होता आणि टी चा सिक्स पाहिजे होता, कॉपीराइट पाहिजे होता. म्हणजे ऑप्शन ए मध्ये तुम्हाला आन्सर मिळालंय, बरोबर आहे. ऑप्शन ए मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं तुम्ही सेकंदामध्ये आन्सर देऊ शकत होता, परंतु इथे तीन ऑप्शन सेम होतं आणि लास्टला नन ऑफ दिस सुद्धा होतं, त्यामुळे मला इथे काय करावं लागलं, चेक करावं लागलं मित्रांनो की आन्सर कोणतं आहे, बरोबर आहे की नाही. जर मी रिस्क घेतली असती समजा 95% की बरोबर आहे आपला आन्सर, तर माझा टाइम इथे सेव्ह झाला असता. इथे तुम्ही रिस्क घेऊ शकता, असं काही नाहीये की तुम्ही आता पाच पैकी पाच क्वेश्चन विचारले असेल, पाच पैकी तुम्ही जर जास्तीत जास्त दोन किंवा एका मिनिटात सॉल्व होत असेल आणि एखादा क्वेश्चन रॉंग जरी होत असेल तर चालेल रिस्क घ्यायला. ओके, तर इथे आन्सर कोणता असेल तुमचा, ऑप्शन ए. ओके, समजलं सर्वांना शॉर्टकट कसं जायचं आहे, पहिले कंडिशन समजून घ्यायचं आहे आणि लगेच फर्स्ट आणि लास्ट लेटरचा कोड कोणता आहे ते चेक करायचं आणि त्याच्यानुसार आन्सर द्यायचंय. ठीक आहे, रिस्क फॅक्टर नसेल घ्यायचा तर काय करायचंय, प्रत्येक वर्ड प्रत्येक लेटर जो आहे त्याचा कोड तुम्हाला चेक करायचा आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. कंडिशन दिलेली आहे, कंडिशन रीड करून घेतलेला आहे मी सुरुवातीला. त्यांनी काय सांगितलं होतं तुम्हाला सुरुवातीला की फर्स्ट आणि बघा बोथ फर्स्ट आणि लास्ट लेटर काय पाहिजे ग्रुप मधला वावेल. आहे का इथे फर्स्ट आणि लास्ट लेटर वावेल, नाही. काय इथे पहिला कंजनंट आहे आणि लास्ट वावेल आहे, मग ही पहिली कंडिशन इथे अप्रोप्रिएट होईल का, नाही. नंतर सेकंड कंडिशन काय म्हणते बघा, फर्स्ट लेटर कंजनंट आणि लास्ट लेटर वावेल, बरोबर आहे. फर्स्ट लेटर कंजनंट आणि लास्ट लेटर वावेल आहे, फर्स्ट लेटर कंजनंट आहे आणि लास्ट लेटर वावेल आहे. तर काय करायचंय, त्यांचा कोड कसा करायचा आहे तुम्हाला, बोथ आर टू बी कोडेड एज द कोड फॉर द कंजोनंट. दोघाला सुद्धा, फर्स्टला सुद्धा, फर्स्ट लेटरला सुद्धा आणि लास्ट लेटरला सुद्धा तुम्हाला कोणत्या कोडने कोड करायचा आहे, जो कंजोनंटचा कोड आहे त्याने. मग कंजोनंट कोणता आहे तुमचा, पी. मग पीचा कोड कोणता आहे इकडे ओरिजिनल, या ठिकाणी पीचा कोड कोणता आहे, हा कोणता आहे, सेवन. मग तुम्हाला स्टार्टिंगला सुद्धा सेवन पाहिजे आणि एंडिंगला सुद्धा सेवन पाहिजे. पहिला ऑप्शन बघा, इथे स्टार्टिंगला सेवन आहे पण लास्टला सेवन आहे का, नाही गेलं. ऑप्शन इलिमिनेट मेथडने आपण जाऊया. ओके, नंतर इथे असू शकतं, इथे असू शकतं, डी आहे का, नाही, कारण इथे स्टार्टिंग टू आणि एंड टू ला झालेला आहे. नन ऑफ दिस बाकी आहे. मग आता तुमच्याकडे बी आणि सी बाकी आहे आणि नन ऑफ दिस सुद्धा बाकी आहे, तर मग काय करायचं आहे. आता इथे सेकंड लेटर कोणता आहे त्याचा क्यू, क्यू चा कोड कोणता आहे चेक करा, टू. इथे सुद्धा टू आहे, इथे सुद्धा टू आहे, अजून मला डिफाईन करता येत नाही. मग आता थर्ड जो जी आहे, जी चा कोड कोणता आहे चेक करा, हॅश, राईट. इथे हॅश आहे, इथे हॅश आहे का, नाही. मग हे ऑप्शन सुद्धा गेलेलं आहे. नंतर एलचा जो कोड आहे तो कोणता आहे, नाही. आणि ए चा जो आहे तो कोणता आहे, एट. म्हणजे तुमचं अप्रोप्रिएट ऑप्शन जे आहे ते कोणतं असेल, ऑप्शन बी. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं आन्सर बी किंवा सी पैकीच असणार आहे, परंतु आपल्याला रिस्क घ्यायची नसेल तर आपल्याला प्रत्येक एलिमेंटचा कोड जो आहे तो चेक करावा लागेल, बरोबर आहे की नाही मित्रांनो. ओके, चला पुढे थर्ड नंबरचा क्वेश्चन. आता थर्ड नंबरचा क्वेश्चन, फर्स्ट आणि लास्ट काय आहे, वावेल आहे. आता पहिली कंडिशन काय सांगते मित्रांनो, इफ बोथ फर्स्ट अँड लास्ट लेटर ऑफ द ग्रुप. आता जो लेटरचा ग्रुप आहे त्यामुळे पहिला आणि लास्ट जो आहे तो वावेल असेल तर त्याला काय करायचं आहे, देअर कोड आउट टू बी
इंटरचेंज, त्यांचा कोड जो आहे तो इंटरचेंज करायचा आहे. म्हणजे पहिला कोड, पहिल्या लेटरचा कोड जो आहे तो लास्ट लेटरला द्यायचा आहे, लास्ट लेटरचा कोड जो आहे तो पहिल्या लेटरला द्यायचा आहे. चला तर मग इंटरचेंज करूया आपण. ओके, आता ए जो आहे हा जो लेटर आहे ए चा कोड जो आहे तो काय आहे ए, मग तो जो आहे तो आपल्याला ई ला द्यायचा आहे. नंतर ई जो आहे त्याचा कोड आहे परसेंटेज, मग तो जो आहे तो आपल्याला इथे द्यायचा आहे. मग स्टार्टिंग जी आहे ती एट न झालेली पाहिजे आणि एंड जो आहे तो पर्सेंटेज न झालेला पाहिजे. पहिलं ऑप्शन एंड पर्सेंटेज न आहे का? नाही. नंतर इथे सुद्धा स्टार्टिंग एट न आहे का? नाही. नंतर इथे सुद्धा एंड पर्सेंटेज न आहे का? नाही. मग ऑप्शन डी राहिलंय, हे तुमचा आन्सर असू शकतं, नन ऑफ दिस सुद्धा आहे, त्यामुळे मला चेक करावं लागेल. मग यमचा जो कोड आहे तो कोणता आहे? सिक्स आहे. नंतर टीचा जो कोड आहे तो कोणता आहे? कॉपीराइट आहे. नंतर एचा जो आहे एचा कोणता कोड आहे? एट आहे. नंतर एच जो आहे एचचा कोड कोणता आहे? ऍट द रेट. म्हणजे ऑप्शन डी जे आहे तुमचं बरोबर आहे. मित्रांनो, मी विदिन 2 ते 3 सेकंदात आन्सर दिलं होतं, परंतु तुम्हाला आन्सर जे आहे ते पुन्हा मी व्हेरीफाय करत होतो की आपला आन्सर बरोबर आहे की नाहीये. परीक्षेमध्ये आन्सर देऊन टाकायचं, क्लिक करून टाकायचं, कारण रिस्क घ्यायची. 95% बरोबर असण्याचे चान्सेस असतात, 5% रॉंग असण्याचे चान्सेस असू शकतात, परंतु आपल्याला टाइम सेव्ह करायचा असेल तर आपल्याला रिस्क घ्यायला हरकत नाही. ठीक आहे, चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन 4 आणि 5 कंडिशन तुम्हाला समजलेलं आहे. काय सांगितलेलं आहे त्यांनी? जर ग्रुपमध्ये पहिला आणि लास्ट जो आहे वावेल असेल तर त्याला काय करायचं आहे? कोडला इंटरचेंज करायचं आहे. आणि दुसरी कंडिशन काय सांगते मित्रांनो? पहिला लेटर कॉन्झोनंट असेल आणि लास्ट लेटर वावेल असेल तर त्या दोन्ही वर्डला फर्स्ट आणि लास्टला कॉन्झोनंटच्या कोडने तुम्हाला कोड करायचं आहे. या कंडिशन तुम्हाला समजल्या? चला चौथा क्वेश्चन. त्यांनी सांगितलं पहिला जो आहे तो काय आहे? कॉन्झोनंट आहे, म्हणजे दुसरी कंडिशन जी आहे तुमची फिट होईल. बरोबर आहे. फर्स्ट लेटर कॉन्झोनंट आणि लास्ट लेटर जो आहे तो काय पाहिजे? वावेल आहे. आहे तर त्यांना काय करायचे? बोथ आर टू बी कोडेड एज द कोड फॉर द कॉन्झोनंट. दोघाला सुद्धा कशाने कोड करायचा आहे? कॉन्झोनंटच्या कोडने. मग कॉन्झोनंटचा कोड जो आहे तो कोणता? बी. बी चा कोड जो आहे तो कोणता आहे? डॉलर. मग तुम्हाला स्टार्टिंगला सुद्धा डॉलर पाहिजे आणि एंडिंगला सुद्धा डॉलर पाहिजे. मग पहिल्या ऑप्शन मध्ये आहे का? नाही. दुसऱ्या ऑप्शन मध्ये आहे का? नाही. तिसरा ऑप्शन आहे, आन्सर असू शकतं. चौथ्या ऑप्शन मध्ये आहे का? नाही. पण नन ऑफ दिस सुद्धा आहे, त्यामुळे मला चेक करावं लागेल. बरोबर आहे. मग क्यू जो आहे क्यूचा कोड कोणता आहे? इकडे 2. बरोबर आहे. नंतर आर जो आहे आर चा जो कोड आहे तो कोणता आहे? 1. नंतर एल जो आहे एल चा कोड 9 आणि एच जो आहे त्याचा कोड आहे ऍट दी रेट. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते तुमचं बरोबर आहे. मी जास्तीत जास्त 4 ते 5 सेकंदात आन्सर दिलं होतं, परंतु आन्सर बरोबर आहे की नाही ते व्हेरीफाय केलं आपण पूर्ण लेटरचे किंवा एलिमेंटचे कोड चेक करून. म्हणजे ऑप्शन कोणता आहे तुमचा? सी. चला 5 नंबरचा क्वेश्चन. ओके, त्यांनी सांगितलं बोथ फर्स्ट अँड लास्ट लेटर ग्रुप ऑफ वावेल्स आहे का? नाही. दोन्ही सुद्धा काय आहे? पहिला आणि दुसरा, सॉरी पहिला आणि शेवटचा कॉन्झोनंट आहे. मग कॉन्झोनंट आहे म्हणल्यानंतर दुसरी कंडिशन काय सांगते तुम्हाला? की पहिला लेटर कॉन्झोनंट अँड लास्ट लेटर वावेल. पहिला लेटर कॉन्झोनंट अँड लास्ट लेटर वावेल, दुसरी सुद्धा कंडिशन इथे फिट होती का? अप्रोप्रिएट नाही. मग काय करायचंय? अशा वेळेस पहिली कंडिशन सुद्धा फिट होत नाही, दुसरी कंडिशन सुद्धा फिट होत नाही. मग जी काही तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे, ज्या जे लेटर आलेले आहे त्या लेटरचे जे काही कोड आहे ओरिजिनल, तेच कोड तुम्हाला इथे घ्यायचा आहे. म्हणजे ऍज इट इज कोड तुम्हाला द्यायचा आहे. बघा, मग आता इथे फर्स्ट आर जो आहे आरचा कोड जो आहे तो कोणता आहे? 1. मग इथे 1 घेतला, मी फर्स्ट आणि लास्टचा चेक करतो आणि त्याच्यानुसार आन्सर देऊन टाकतो. इथे रॉंग होऊ शकतं, नन ऑफ दिस सुद्धा असू शकतं. नंतर बी चा जो कोड आहे तो काय आहे? डॉलर. ओके, मग आता पहिलं ऑप्शन गेलं तुमचं, नंतर दुसरं ऑप्शन गेलं तुमचं, राहिलं ऑप्शन सी असू शकतं, नंतर ऑप्शन डी जे आहे ते सुद्धा गेलं, तुमचा आन्सर सी किंवा नन ऑफ दिस असू शकतं. जास्तीत जास्त 3 ते 4 सेकंद लागले आन्सर द्यायला. बरोबर आहे की नाही? परंतु नन ऑफ दिस असल्यामुळे मला याचा कोड चेक करावा लागणार मित्रांनो. ओके, चला मग जी चा कोड कोणता आहे? जी जो आहे हॅश पाहिजे होता. इथे जी चा हॅश पाहिजे होता, परंतु इथे काय आलेलं आहे? 6 आलेलं आहे. मग हे सुद्धा आपलं ऑप्शन एलिमेंट झालं. मग आता पहिलं गेलं, ऑप्शन ए गेलं, बी गेलं, सी गेलं, डी गेलं, मग तुमचा आन्सर कोणता आहे मित्रांनो? नन ऑफ दिस. मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदरच काय, की आन्सर सी किंवा नन ऑफ दिस असू शकतं. बरोबर आहे की नाही? पॉसिबिलिटी आहे, परफेक्ट मी सांगितलं होतं का तुम्हाला? नाही. परंतु 3 ऑप्शन मी इलिमिनेट मेथडने काय केले होते? इलिमिनेट केले होते. बरोबर आहे की नाही? आपला किती टाइम इथे सेव्ह झाला? जवळपास
खूप सारा टाइम इथे आपला सेव्ह झाला, त्यामुळे इथे ऑप्शन सी जे आहे ते रॉंग झालं आणि ऑप्शन ई जे आहे ते बरोबर आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं 95% बरोबर असण्याचे चान्सेस आहे, 5% रॉंग होण्याचे चान्सेस आहे, त्यामुळे रिस्क घ्यायला हरकत नाही. परंतु पहिले चार क्वेश्चन जे आहे ते आपण याच मेथडने सॉल्व्ह केले आणि त्याचे आन्सर बरोबर आले, आणि हा क्वेश्चन जो होता तो तुम्हाला सांगितलं होतं नन ऑफ दिस सुद्धा असू शकतं आणि ऑप्शन सी सुद्धा असू शकतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. 5 मार्कला हा टाईप जो आहे तो क्लिरिकल एक्झामला आयबीपीएस क्लिरिकल किंवा आरआरबी क्लर्क किंवा आयबीपीएस पीओ जो आहे, एसबीआय क्लर्क असेल किंवा इन्शुरन्सच्या एक्झाम आहे त्या एक्झाम मध्ये विचारला जातो. तर चला पुढचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया 6 नंबरचा. कंडिशन पहिले समजून घ्या मित्रांनो, पहिले कंडिशन काय सांगतात. आता इथे लेटर दिलेले आहे, त्या लेटरला डिजिट आणि सिम्बॉलला कोड केलेला आहे, पहिले ते समजून घ्या. एल जो आहे एल ला 3 ने कोड केलेला आहे, एफ जो आहे एफ ला 7 ने कोड केलेला आहे, जे जो आहे जे ला हॅश ने कोड केलेला आहे, टी जो आहे टी ला डॉलर ने कोड केलेला आहे, नंतर ए जो आहे ए ला 4 ने कोड केलेला आहे, एच जो आहे एच ना 9 ने कोड केलेला आहे, आय जो आहे त्याला 1 ने कोड केलेला आहे, एम जो आहे त्याला 8 ने कोड केलेला आहे, आर जो आहे त्याला 2 ने कोड केलेला आहे, ई जो आहे @ ना कोड केलेला आहे, के जो आहे तो 6 ने कोड केलेला आहे, डी जो आहे त्याला % ने कोड केलेला आहे, यू जो आहे तो कॉपीराइट ने, नंतर बी जो आहे स्टार ने आणि पी जो आहे तो 5 ने. मी हे का सांगतोय कारण जे की आपली इमेज आहे ती जरा स्पष्टपणे दिसत नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला कोणत्या लेटरना कोणत्या सिम्बॉलने किंवा डिजिटने कोड केलेला आहे हे तुम्हाला स्पष्ट करून सांगतो आहे. ओके, ते सांगण्याची गरज नाहीये परंतु तुम्हाला समजण्यासाठी, कारण आपली इमेज जी आहे ती स्पष्टपणे तुम्हाला दिसत नाहीये. चला कंडिशन पहिले समजून घ्या. ओके, आता कंडिशन काय सांगतात, इथे 4 कंडिशन तुम्हाला दिलेले आहे मित्रांनो. आता त्या कंडिशन पहिले समजून घ्या. त्यांनी सांगितलंय इफ, क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या अगोदर पहिले कंडिशन रीड करून घ्या. त्यांनी सांगितलं जर पहिला लेटर जो आहे इफ द फर्स्ट लेटर कन्सोनंट, कन्सोनंट तुम्हाला माहिती आहे अगोदरच मी तुम्हाला स्पष्ट करून दिलेला आहे कन्सोनंट कोणते आहे आणि वावेल कोणते आहे, ए ई आय ओ यू वावेल आणि अदर 21 जे आहे ते काय आहे कन्सोनंट. ओके चला, तर त्यांनी सांगितलं इफ द फर्स्ट लेटर कन्सोनंट अँड लास्ट लेटर वावेल. ओके, फर्स्ट लेटर कन्सोनंट अँड लास्ट लेटर वावेल. समजा त्यांनी सांगितलं सुरुवातीचा कन्सोनंट आणि लास्ट वावेल असेल समजा, तर तुम्हाला काय करायचं आहे इंटरचेंज करायचं आहे. ओके चला, सेकंड कंडिशन काय म्हणती, इफ बोथ फर्स्ट अँड लास्ट लेटर, त्यांनी सांगितलं पहिला आणि लास्ट लेटर जर वावेल असेल, समजा पहिला पण वावेल आहे आणि दुसरा पण वावेल आहे, तर अशा वेळेस काय करायचंय तुम्हाला दोघाला सुद्धा कोड करायचं आहे, बोथ आर टू बी कोडेड एज अ प्लस, प्लस या साईडने तुम्हाला काय करायचं आहे कोड करायचं आहे. ओके, ही झाली दुसरी कंडिशन. नंतर तिसरी कंडिशन काय सांगते बघा मित्रांनो, इफ बोथ फर्स्ट अँड लास्ट लेटर, पहिला आणि लास्ट लेटर जर कन्सोनंट आहे, समजा पहिला पण कन्सोनंट आहे आणि दुसरा सुद्धा कन्सोनंट आहे, अशा वेळेस काय करायचे आणि त्यांच्या मध्ये समजा इन बिटवीन देर आर टू ऑर मोर वावेल, समजा त्यांच्या मध्ये दोन या कन्सोनंटच्या मध्ये दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त वावेल आहे. ओके, त्याच्यापेक्षा जास्त वावेल आहे तर त्याला कोड करायचं आहे तुम्हाला 8 ने. ही झाली तिसरी कंडिशन. नंतर चौथी कंडिशन समजून घ्या मित्रांनो, इफ द फर्स्ट लेटर इज वावेल, पहिला लेटर जर वावेल आहे आणि लास्ट लेटर जो आहे तो कन्सोनंट आहे समजा. ओके, पहिला लेटर वावेल आहे आणि लास्ट लेटर जो आहे तो कन्सोनंट आहे समजा, तर अशा वेळेस त्याला कोड करायचा आहे बोथ आर टू बी, दोघाला सुद्धा कोड करायचा आहे कोड फॉर द कन्सोनंट. ओके, दोघाला सुद्धा कशाने कोड करायचा आहे कन्सोनंटने. ओके, कशाने कन्सोनंटने. ही जे की कंडिशन दिलेले आहे तुम्हाला 4, त्या 4 कंडिशन तुम्हाला सर्वांना लक्षात आले असेल मी असं कन्सिडर करतोय. आणि चारही कंडिशन ज्या आहेत तुम्हाला समजलेल्या असतील असं कन्सिडर करतोय. आणि 6वा क्वेश्चन जो आहे तो आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. ओके, आता त्यांनी काय सांगितलं होतं, इकडे मी कंडिशन समोर लिहून घेतलं तुमच्या, कन्सोनंट आणि वावेल असेल तर इंटरचेंज करायचं आहे, पहिला कन्सोनंट आणि लास्ट वावेल आहे तर काय करायचंय तुम्हाला इंटरचेंज करायचं आहे. म्हणजे पहिला 6 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो आपल्याला पहिल्या कंडिशन नुसार सॉल्व्ह करता येतो मित्रांनो, बरोबर काय नाही करता येत, काय सुरुवातीला कन्सोनंट पाहिजे होता परंतु इथे काय वावेल आहे, चालेल का मग नाही. ओके, आता दुसरी कंडिशन काय म्हणते, फर्स्ट आणि लास्ट लेटर वावेल, फर्स्ट आणि लास्ट लेटर वावेल पाहिजे तुम्हाला, इथे पहिला लेटर वावेल आहे परंतु लास्ट लेटर कन्सोनंट आहे, चालेल का नाही. नंतर तिसरी कंडिशन काय म्हणते, फर्स्ट आणि लास्ट लेटर कन्सोनंट पाहिजे परंतु त्यांच्यामध्ये तुम्हाला दोन किंवा दोन पेक्षा जास्त वावेल पाहिजे, मग इथे त्यांच्यामध्ये दोन पेक्षा
दोन किंवा दोन पेक्षा जास्त वावेल आहे का? नाहीये. नाहीये तर मग तिसरी कंडिशन सुद्धा चालेल का मित्रांनो? नाही. मग चौथी कंडिशन काय सांगते की फर्स्ट लेटर जो आहे तो वावेल पाहिजे आणि लास्ट लेटर जो आहे तो कंसोनंट पाहिजे. हा हे आहे बघा त्यांनी सांगितलं चौथ्या कंडिशन मध्ये मित्रांनो की पहिला लेटर वावेल आणि लास्ट लेटर कंसोनंट आहे. आहे. बोथ आर टू बी कोडेड एज अ कोड फॉर द कंसोनंट. दोघाला सुद्धा कोड कशाने करायचा आहे? कंसोनंटच्या कोडने कोड करायचा आहे. पहिल्या लेटरला सुद्धा आणि लास्ट लेटरला सुद्धा. बरोबर आहे की नाही मित्रांनो? हा तर चला मग आपला कंसोनंट कोणता आहे? बी आहे. मग बीचा जो कोड आहे तो कोणता आहे? स्टार. बरोबर आहे. मग स्टार तुम्हाला स्टार्टिंगला सुद्धा स्टार पाहिजे. स्टार्टिंग सुरुवातीला तुम्हाला स्टार्टिंगला सुद्धा स्टार पाहिजे आणि एंडिंगला सुद्धा काय पाहिजे? स्टार. मग पहिलं ऑप्शन आहे का स्टार्टिंगला स्टार? नाही. दुसरं आहे सध्या ओढवा ठेवा. तिसरं आहे का? नाही. चौथं स्टार्टिंग आणि एंडिंग स्टारने आहे का? नाही. हे सुद्धा ओढवा ठेवा. सॉरी हे सुद्धा तुमचं एलिमेंट झालंय. राहिलं नन ऑफ दिस आणि ऑप्शन बी. बरोबर आहे. तुमचं आन्सर जे आहे ते आन्सर जे आहे 95% बी असू शकतं. ओके ना 5% नन ऑफ दिस सुद्धा असू शकतं. हे चान्सेस आपल्याला गृहित धरावं लागेल, कन्सिडर करावं लागेल. ओके तर बघा मी आन्सर बी वर क्लिक करतोय. आता चेक करतोय एफ जो आहे एफचा कोड कोणता दिलेला आहे? 7. नंतर एच जो आहे एचचा कोड कोणता आहे? 9. नंतर के जो आहे केचा कोड कोणता आहे दिलेला? 6. नंतर एल जो आहे एलचा 3. म्हणजे ऑप्शन बी जे आहे तुमचा 100% बरोबर आहे. मी सांगितलं होतं तुम्हाला नन ऑफ दिस किंवा बी ऑप्शन तुमचा आवश्यक. म्हणजे अशा ऑप्शन एलिमेंट मेथडने तुम्हाला काय करायचं आहे? क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. कंडिशन सर्वांनी समजून घेतल्या काय? पहिली कंडिशन काय म्हणते? पहिला कंसोनंट लास्ट वावेल तर काय करायचं? त्यांचे कोड इंटरचेंज करायचे. नंतर दुसरी कंडिशन काय म्हणते? पहिला वावेल आणि लास्ट वावेल तर त्यांना कोड कशाने करायचा आहे? प्लसने. नंतर तिसरी कंडिशन काय म्हणते? पहिला कंसोनंट आणि लास्ट कंसोनंट असेल आणि त्यांच्या बिटवीन जे आहे दोन किंवा दोन पेक्षा जास्त वावेल असेल तर त्याला कोड कशाने करायचा आहे? 8ने. आणि लास्ट कंडिशन काय म्हणते? फोर्थ पहिला वावेल आणि लास्ट कंसोनंट असेल तर त्याला कोड कशाने करायचा आहे? कंसोनंटच्या कोडने. दोघाला सुद्धा पहिल्याला सुद्धा आणि लास्टला सुद्धा. सर्वांना समजलं असेल कंडिशन? ओके चला पुढचा क्वेश्चन 7 नंबरचा. ठीक आहे. त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला फर्स्ट लेटर कंसोनंट आणि लास्ट लेटर वावेल. आता फर्स्ट लेटर कंसोनंट आणि लास्ट लेटर वावेल आहे का पहिली कंडिशन इथं चालेल का? नाही. नंतर दुसरी कंडिशन काय म्हणते? बोथ फर्स्ट अँड लास्ट लेटर वावेल आहे का पहिला आणि लास्ट लेटर वावेल? नाही. तिसरी कंडिशन काय सांगितलं होतं तुम्हाला? फर्स्ट आणि लास्ट लेटर कंसोनंट पाहिजे. आहे. आहे. बरोबर आहे. फर्स्ट आणि लास्ट लेटर काय पाहिजे होते? कंसोनंट. इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा आहे. बरोबर आहे. आणि त्यांच्या बिटवीन, ओके त्यांच्या बिटवीन सांगितलं होतं दोन किंवा दोन पेक्षा जास्त वावेल पाहिजे. आहे ए आणि आय म्हणजे दोन वावेल आहे. ओके तर त्याला कोड कशाने करायचा आहे तुम्हाला? तुम्हाला 8ने. बरोबर आहे. मग इथे एफचा कोड आता तुम्हाला इथे सुद्धा कोड 8ने करायचा आहे आणि इथे सुद्धा 8ने कोड करायचा आहे. म्हणजे थर्ड लेटर तुम्हाला चेक करायचा आहे. थर्ड लेटर 8ने आहे का इथे? नाही. गेला पहिलं ऑप्शन गेला. दुसरं ऑप्शन सुद्धा थर्ड लेटर 8 आहे का? नाही. मग हे सुद्धा ऑप्शन गेलंय. नंतर इथे सुद्धा चेक करा ऑप्शन सी थर्ड लेटर आहे म्हणजे आन्सर असू शकतं. नंतर ऑप्शन डी जे आहे थर्ड लेटर 8ने आहे का कोड केलेला? नाही. हे सुद्धा गेलं. राहिलं नन ऑफ दिस आणि ऑप्शन सी. मग ऑप्शन सी जे आहे ते कन्फर्म करू आपण हे आन्सर तुमचं बरोबर आहे की नाही. मग टी चा जो कोड आहे टी चा कोणता आहे? डॉलर आहे. नंतर एम जो आहे एम चा कोड कोणता आहे? 8 आहे. नंतर मी सांगितलं होतं तुम्हाला आय जो आहे आयचा जे बिटवीनचे वावेल आहे त्याला कोड कशाने करायचं होतं? 8ने. आहे. आणि लास्ट जो आहे आर आर ला कोड कशाने करायचा आहे? 2ने. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते तुमचं बरोबर आहे. आहे की नाही सोपं एकदम? बरोबर आहे की नाही? चला नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. पुढचा 9 नंबरचा क्वेश्चन बघा मित्रांनो. हा 9 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे तुम्हाला? फर्स्ट वावेल दिलेला आहे. फर्स्ट वावेल दिलेला आहे आणि लास्ट सुद्धा वावेल आहे. मग अशी कंडिशन आहे का? चेक करा मित्रांनो. फर्स्ट वावेल आणि लास्ट वावेल. आता इथे कोणतीच कंडिशन बघा द फर्स्ट लेटर वावेल अँड लास्ट लेटर कंसोनंट अशी कोणतीच कंडिशन नव्हती की फर्स्ट वावेल आणि लास्ट वावेल. ओके मग आता हे पहिल्या कंडिशन मध्ये बसत नाही, दुसऱ्या कंडिशन मध्ये बसत नाही, तिसऱ्या कंडिशन मध्ये बसत नाही आणि चौथी कंडिशन सुद्धा फिट होत नाही. मग अशा वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं कोणतीच कंडिशन तिथे फिट होत नसेल तर ऍज इट इज कोड घ्यायचा आहे. जो कोड त्यांचा ओरिजिनल दिलेला आहे तोच कोड तुम्हाला काय करायचा आहे? इथे सुद्धा घ्यायचा आहे. मग आता इथे यू आहे आणि इथे ए आहे. मी शॉर्टकट जातोय. आता यू चा कोड जो आहे तो ओरिजिनल कोणता आहे? कॉपीराईट.
ओके इथे कॉपीराइट तुम्हाला घ्यायचा आहे आणि इथे ए जो आहे ए चा कोड आहे 4 इथे तुम्हाला 4 घ्यायचा आहे मग चेक करा फर्स्ट स्टार्टिंग जी आहे ती कॉपीराइट ने झाली पाहिजे आणि एंड जो आहे तो 4 ला झाला पाहिजे आहे का इथे स्टार्टिंग @ ने नाही नंतर इथे आहे का नाही नंतर सॉरी कॉपीराइट ने सुरुवात झाली पाहिजे इथे आहे आहे मग इथे स्टार्टिंग तुम्हाला कॉपीराइट आणि एंडिंग 4 ने झालेला आहे म्हणजे ऑप्शन बी असू शकतो एंड 4 ने आहे का इथे ऑप्शन सी मध्ये नाही नंतर इथे सुद्धा स्टार्टिंग कॉपीराइट ना आहे का नाही राहिलं कोणतं ऑप्शन बी आणि ई मग आता ई सुद्धा असू शकतं आणि बी सुद्धा असू शकतं त्याकरता मी काय करतोय चेक करतो बाकीच्या कोडचे बाकीचे जे लेटर आहे त्यांचे कोड मग पी जो आहे पी चा कोड कोणता आहे मित्रांनो 5 आहे इथे 5 आहे नंतर जे जो आहे जे चा कोड काय पाहिजे हॅश आहे आहे नंतर टी जो आहे टी चा जो आहे डॉलर आहे टी जो आहे डॉलर आहे नंतर लास्ट आर जो आहे आर चा जो कोड कोणता आहे टू म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं होतं तुमचा आंसर जे आहे ते ऑप्शन बी असू शकतं बरोबर आहे की नाही तर ऑप्शन बी जे आहे तुमचं बरोबर आहे म्हणजे 2 ते 3 सेकंदात तुम्ही आंसर देऊ शकता जर रिस्क घेतली तर जर रिस्क नसेल घ्यायची तर तुम्हाला बाकीचे जे लेटर राहिलेले आहे किंवा एलिमेंट राहिलेले आहे ते एलिमेंटचे कोड तुम्हाला चेक करावे लागेल समजतंय सर्वांना ओके चला लक्ष द्या पुढे 9 नंबरचा क्वेश्चन बघा हा 10 नंबरचा क्वेश्चन काय सांगतोय इथे हा त्यांनी सांगितलंय इथे फर्स्ट कंजुरंट आहे आणि लास्ट वावेल आहे मग कोणती कंडिशन चालेल फर्स्ट कंजुरंट आणि लास्ट वावेल ऑप्शन जी पहिली कंडिशन दिलेली आहे तुम्हाला ती कंडिशन इथे अप्रोप्रिएट फिट होईल बरोबर आहे त्यांनी सांगितलंय की फर्स्ट लेटर कंजुरंट आहे आहे आणि लास्ट लेटर वावेल आहे आहे बरोबर आहे आता फर्स्ट लेटर कंजुरंट आणि लास्ट लेटर वावेल आहे तर काय करायचं आहे इंटरचेंज करायचं आहे कंजोनंटचा जो कोड आहे तो तुम्हाला वावेलला द्यायचा आहे आणि वावेलचा कोड जो आहे तो काय करायचा आहे कंजोनंटला द्यायचा आहे पहिला आणि लास्टला मग इथे याच जो आहे या ठिकाणी याचा कोड आहे 9 तो तुम्हाला आय ला देऊन टाकायचा आहे दिलाय आणि आयचा जो कोड आहे या ठिकाणी आय आयचा जो कोड आहे तो तुम्हाला काय करायचा आहे इकडे द्यायचा आहे याचला मग ऑप्शन सर्च करत असताना स्टार्टिंग 1 आणि एंडिंग जो आहे तो काय पाहिजे तुम्हाला 9 पहिला ऑप्शन आहे आहे लास्ट जे आहे स्टार्टिंग 1 ने झालेला आहे का नाही एलिमेंट करा इथे एंडिंग जो आहे तो 9 ने झालेला आहे का नाही एलिमेंट करून टाका नंतर इथे स्टार्टिंग 1 ने झालेला आहे का नाही एलिमेंट करून टाका राहिलं नन ऑफ दिस आणि ऑप्शन ए म्हणजे आंसर ए जे आहे तुमचं असू शकतं ओके आता चेक करू एल जो आहे एल चा कोड कोणता आहे 3 आहे नंतर ई जो आहे ई चा कोड जो आहे तो काय दिलेला @ आहे नंतर के जो आहे के चा कोड जो आहे तो कोणता दिलेला आहे 6 आहे नंतर पुन्हा स्टार जो आहे स्टार कशाचा कोड आहे बी चा म्हणजे ऑप्शन बी जे आहे मित्रांनो तुमचं 100% बरोबर आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं ऑप्शन एलिमेंट मेथडने की अशा पद्धतीने त्याला सॉल्व्ह करायचं आहे जवळपास आपण इथे 10 क्वेश्चन बघितलेले आहे किती सोपा टाइप आहे जर आपल्याला कंडिशन व्यवस्थित समजला तर हे तुमच्या लक्षात आलं असेल बरोबर आहे की नाही मित्रांनो तर कंडिशनल कोडिंग डिकोडिंग टाइप जो आहे आणि अगोदरचे 4 टाइप आहे ते इथे संपलेले आहे आणि कोडिंग डिकोडिंग टॉपिक जो आहे तो आपला आज इथे एंड झालेला आहे तुमचे 5 पैकी 5 मार्क्स मिळवण्याची गॅरंटी मी तुम्हाला देतो जर तुम्ही सर्व लेक्चर व्यवस्थित बघितले फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि आजचा जो 5वा व्हिडिओ आहे तो मी लिंक जो व्हिडिओ मी तेव्हा टाकेल तेव्हा सर्व व्हिडिओच्या लिंक त्याच्यामध्ये खाली टाकून दिलेल्या असेल सर्वांनी त्या व्हिडिओच्या जे लिंक आहे त्या लिंकला व्हिजिट करायचं आहे व्हिडिओ बघायचा आहे आणि लाईक करायचं आहे आणि आपले जे काही मित्राचे ग्रुप्स आहे टेलिग्राम्स असेल किंवा व्हॉट्सअप असेल त्या ग्रुपमध्ये आपले जे व्हिडिओ आहे साकार एज्युकेशन नाशिकचे ते शेअर करायचे आहे आम्हाला सपोर्ट करायचं आहे तर आजचं लेक्चर इथे थांबवतो सर्वांनी शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल थँक्यू